नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण गावरान मेवा किंवा रान मेवा याच्यातली एक भाजी म्हणजेच पात्राची भाजी कशी करायची ही पाहणार आहोत. ह्या भाज्यांचे बी वगैरे नसते किंवा रोप पण नसते लावण्यासाठी, तर ह्या निसर्गतः उगवलेल्या भाज्या असतात. पहा तुम्ही, निसर्गतः उगवलेल्या भाज्यामध्ये किती विटॅमिन असतील, त्याच्यासाठी ह्या भाज्या नक्कीच खाल तुम्ही, आवडीने खाल या पद्धतीने केलं तर. चला तर मग पाहूया ही कशी निवडायची ती. हे पहा, भाजीचे जे बूड आहे, ज्या मुळ्या आहेत त्या काढून टाकायच्या. वरची सर्व पाने काढून घ्यायची आहेत. अशी स्वच्छ करून ही पूर्ण भाजी निवडून झालेली आहे आपली. ही भाजी आपल्याला स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून घ्यायची आहे, त्यानंतर कट करायची आहे. कुठलीही भाजी कट करण्या अगोदर धुवून घ्यायची, कट करून कधीही धुवायची नाही, ही टिप्स आहे माझी. त्यानंतर ही भाजी आपल्याला करायच्या अगोदर कमीत कमी 2-3 तास तरी पाण्यातून काढून सुती कपड्यामध्ये सुकवायची आहे, आणि त्यानंतर आपल्याला भाजायला घ्यायची आहे. जर पाण्यातून काढून लगेच घेतली तुम्ही भाजी करायला, तर खूप पाणी होईल, किंवा ह्या भाजीतलं पाणी पिळून काढावं लागेल. तर आपल्याला भाजीतलं पाणी अजिबात पिळून काढायचं नाही. त्यासाठी हे पहा, भाजी पाणी सुकल्यानंतरच ते आपल्याला भाजायला घ्यायची आहे, त्याच्यामुळे ती सुकी होते. ही आपली भाजी रेडी झालेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला तिखट, चवीनुसार मीठ, आणि जाड असं भरड किंवा मोठाड शेंगदाण्याचं कूट 4 चमचे टाकत आहे मी याला. हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, तेल कढईमध्ये गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. विशेषतः ह्या भाज्या म्हणजे तुम्ही लोखंडी कढई किंवा तव्यामध्ये केल्या तर अगदी सुंदर लागतील. तेलामध्ये थोडीशी जिरे टाकलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदा पण ॲड करू शकता. मी अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे. याच्यामध्ये आपण भाजी ॲड केलेली आहे जी पूर्ण मिक्स केले होतं ते. हे पहा, अशा प्रकारे आपली पात्राची भाजी रेडी झालेली आहे. ही गावाकडे सर्रास केली जाते, अगदी आरोग्यास उपयोगी आणि विटॅमिन भरपूर असलेली अशी भाजी तुम्ही कमीत कमी महिन्यातून एकदा तरी खा. हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझा पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद.